अशाच तर मित्रांनो कृषी सल्ला या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे. आता आपण दररोज जे शेतकरी कांद्याचे बाजारभाव पाहत असतो तर त्यांच्यासाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे. कांदा प्रति क्विंटल 6000 रुपयापर्यंत जाणार का? नक्कीच जाऊ शकतो. तर मित्रांनो काय काय आहेत हे कांदा बाजारभाव वाढण्याची कारणे तर ती जाणून घेऊया. त्यामध्ये कांद्याच्या उत्पादनात दरवर्षी मागच्या वेळेस पाऊस कमी झालेला, त्याचबरोबर जे काही उत्पादनात घट झालेली, त्याचबरोबर जे काही भेसळचं बियाणं होतं त्याची उगवण क्षमता कमी असल्यामुळं कांद्याच्या उत्पादनामध्ये घट झालेली आहे. तर ही घट या कांदा बाजार वाढीसाठी एक महत्वाचं कारण ठरू शकतं. तर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे काही पिकवलेला कांदा होता तर त्या पिकवलेल्या कांद्यामध्ये जो काही कांदा आडीमध्ये टाकला होता तो आडीतील कांद्याची जी काही प्रत आहे किंवा क्वालिटी आहे तर ती 20-25% खराब झालेली आहे. त्यामुळे कांद्याच्या उत्पादनातही घट झालेली दिसून येते. तर मित्रांनो ज्यावेळेस शेतकरी कांद्याचं उत्पादन घेतो त्यावेळेस कांद्याच्या उत्पादनाबरोबर त्याच्या शेतामध्ये काही वेळेस निकृष्ट प्रतीचं बियाणं, त्याचबरोबर जे काय लागवडीवेळी टाकलेली रासायनिक खतं, यामुळं कांदा नाशण्याची शक्यता जास्त असते. दरवर्षी कांदा 20-25% कांद्याच्या उत्पादनामध्ये घट दिसून येते. ही कांद्याचे बाजारभाव वाढीचे जी काही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये वाढण्याचे संकेत दिसत आहेत, त्याचबरोबर दररोजचे कांद्याच्या बाजारभावामध्ये जी काही आवक आहे तर ती कांद्याची आवक दररोज कमी होत चाललेली दिसून येत आहे, त्या शेतकऱ्यांसाठी अतिशय एक आनंदाची बातमी आहे. तर निश्चितच कांदा लवकरच कांदा 6000 रुपयापर्यंत 6000 रुपये प्रति क्विंटल होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कांदा आपल्या कसा चांगल्या पद्धतीने साठवणूक आणि प्रतवारी करता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे काही कांद्याचं बियाणं आहे तर ते ह्या बियाण्यामध्ये जवळजवळ 20-50% शेतकऱ्यांच्या बियाण्याच्या ह्याच्यामुळं निकृष्ट प्रतीमुळं कांदा उगवला नसल्यामुळं जे काही उत्पादन आहे तर ते उत्पादनात प्रामुख्याने घट झालेली आहे. कांदा दरवर्षी जितकं निर्यात होतो त्यापेक्षाही ह्या वर्षी निर्यातीसाठी कांदा अपुरा पडत आहे. कांद्याच्या बाजारभावात जे काही तेजीचे संकेत दिसून येत आहेत, शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचे वातावरण आणि एक बाजारभावामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एक निकृष्ट प्रतीचा कांद्याचं बियाणं न घेता चांगल्या क्वालिटीचं कांद्याचं बियाणं स्वतःच्या शेतामध्ये जे काही डेमोप्लेट केले होते कांद्याचे बीजोत्पादनाचे, तर त्यांच्या खात्रीशीर कांदा बियाणं घेऊन जास्तीत जास्त कशी लागवड करता येईल आणि विक्रमी उत्पादन कसं काढता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर यामध्ये अशीच जर निर्यात कायमस्वरूपी चालू राहिली तर ही निर्यात चालू राहिल्यामुळं बाजारपेठेमध्ये येणारा जो काही माल आहे तर तो कांद्याचा माल तो हा माल निर्यातीसाठी कमी पडत आहे. काही वेळेस चांगल्या क्वालिटीचा कांदा निर्यातीस भेटत नाही, त्यामुळं शेतकऱ्यांनी एक आपल्या कांद्याची प्रतवारी चांगल्या प्रकारे कशी करता येईल तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो अशीच जर कांद्याची आवक हळूहळू घटत राहिली आणि निर्यात कायमस्वरूपी चालू राहिली निश्चितच कांदा 6000 रुपये प्रति क्विंटल होऊ शकतो. आज ही खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मित्रांनो जे शेतकरी मित्र आपल्या कृषी सल्ला यूट्यूब चॅनलला नवीन आहेत त्यांनी आपल्या कृषी सल्ला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच दररोजचे कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी जे काही अपडेट्स आहेत त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. जर मित्रांनो जर काय तुमच्या शंका असतील तर आम्हाला निश्चितच कमेंट्स बॉक्समध्ये कळवा, शंकांचं निरसन केलं जाईल. पुढील व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.